नमस्कार। 11 जुलै 1957 रोजी स्थापन झालेल्या मुलुंड विद्यामंदिर ह्या आपल्या शाळेचा आज 64वा वर्धापन दिन। अनेक संकटं आली गेली, परंतु म्हात्रे गुरुजींनी जीवापाड जोपासलेली ही संस्था आज पाहता पाहता 64 वर्ष पूर्ण करून गेली। खरंच आपल्याला अभिमान आहे या संस्थेचा, या शाळेचा आणि म्हात्रे गुरुजींचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नीचा सुधाताई म्हात्रे यांचा, की ज्यांनी एका ध्येया प्रति प्रेरित होऊन या शाळेची स्थापना केली आणि समाजातल्या तळागाळातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं एक फार मोठं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि नक्कीच माझे मुलुंड विद्यामंदिर किंवा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी मंडळ सदस्य तसंच जनरल बॉडी मंडळाचे सदस्य, आपल्या सर्वांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या पद्धतीने आपली संस्था, आपली शाळा आज वाटचाल करीत आहे, खरंच अतिशय अभिमान वाटतो या सर्व गोष्टींचा। आजच्या वर्धापनदिनी आपला फार न वेळ घेता म्हात्रे गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर एकाच वाक्यात सांगेन की हा सर्व जो काही डोलारा आहे ते पाहण्याचं भाग्य, ह्याची देही, ह्याची डोळा आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे आणि ते संस्थेची वाढ चिरंतन अशीच राहून ते उत्तरोत्तर वाढत जावो अशी अपेक्षा करतो आणि आजच्या 64व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। थँक्यू। जय हिंद। जय महाराष्ट्र। कैलासवासी श्री इथे म्हात्रे गुरुजींना वंदन करतो। संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर, विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, नित्यचिंतक, नमस्कार। आज 11 जुलै शाळेचा 64वा वर्धापन दिन। आज वर्धापन दिन आपल्या या शाळेतील सर्व कुटुंबियांना तसेच शाळेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या प्रत्येक सदस्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आजचा हा वर्धापन दिन आपण प्रत्यक्ष शाळेत साजरा करायला हवा होता, परंतु तो काही आपण करू शकणार नाही आहोत, कारण फक्त एकच, ते म्हणजे कोरोना। आज जाईल उद्या जाईल म्हणता म्हणता गेली तब्बल 15 महिने। या कोरोनाने पूर्ण जगभर हैदोस घातलेला आहे, जो तो घरातच बंदिस्त झालेला आहे। प्रत्येक काम ऑनलाईन होऊ लागलेले आहे, अगदी शालेय शिक्षण सुद्धा। शाळा बंद, पण गुगल मीट, झूम, यूट्यूब, दीक्षा ॲप, टेलिग्राम ॲप या माध्यमातून गेले वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरळीतपणे चालू आहे। पण या ऑनलाईन शिक्षणाचा आता सर्वांनाच कंटाळा आलेला आहे, अगदी विद्यार्थी आणि शिक्षकांना सुद्धा। तेव्हा ईश्वराजवळ मी ही एकच प्रार्थना करू इच्छिते, हे ईश्वरा, कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट होऊ दे। हे ईश्वरा, कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट होऊ दे। सर्वांना जरा मोकळा श्वास घेता येऊ दे। सर्वांना जरा मोकळा श्वास घेता येऊ दे। शाळेच्या प्रांगणात मुलांची सभा भरू दे। शाळेच्या प्रांगणात मुलांची सभा भरू दे। मुक्तपणे त्यांना हसू खेळू आणि बागडू दे। मुक्तपणे त्यांना हसू खेळू आणि बागडू दे। करू देत मुलांना दंगा मस्ती अन आरडाओरडा। करू देत मुलांना दंगा मस्ती अन आरडाओरडा। मिळणार नाही कुणासही शिक्षा ना धपाटा। मिळणार नाही कुणासही शिक्षा ना धपाटा। कारण ठरणार नाही आता ती शिक्षकांना डोके दुखी। कारण ठरणार नाही आता ती शिक्षकांना डोके दुखी। शाळेतील भयान शांततेची वाटते आहे त्यांना भीती। शाळेतील भयान शांततेची वाटते आहे त्यांना भीती। आमच्या शिक्षकांना मुलांच्या डोक्यावरून फिरवता येऊ दे मायेचा हात। आमच्या शिक्षकांना मुलांच्या डोक्यावरून फिरवता येऊ दे मायेचा हात। पाठीवर देता येऊ दे शाबासकीची थाप। पाठीवर देता येऊ दे शाबासकीची थाप। शाबासकीची थाप। पुन्हा एकदा सर्वांना आपल्या शालेय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा
आणि सर्वांनी निरोगी सुरक्षित रहावे हीच सदिच्छा. धन्यवाद. राखावे बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ही उक्ती सार्थ ठरवत आपल्या स्नेहरूपी बंधनात अनेकांना बांधून गुणी जनांचा लोकसंग्रह करणारे मुलुंडमधील शिक्षण महर्षी कैलासवासी डी के मात्रे गुरुजी गुरुजींच्या या खडतर व कष्टदायक जीवनात त्यांना बहुमुलाची साथ मिळाली ती त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी सौ सुधाताई म्हात्रे यांची. शिक्षण हे तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचावे याकरता एकनिष्ठतेने शिक्षण सेवेचे अखंड व्रत गुरुजींनी घेतले. 1957 ते 2021 या ज्ञानाचा दिवा गेली 64 वर्षे अखंड तेवत आहे. या थोर सरस्वती पुत्राच्या अखंड सेवेमुळे बीज रूपी वटाचा आज वटवृक्ष झाला आहे ज्याच्या सावलीत आम्ही सुखाचा अनुभव घेत आहोत. गुरुजींच्या दिलदार वृत्तीला भक्कम नेतृत्वाला कुशल कार्यक्षमतेला शिक्षणावरील अखंड प्रेमाला आमचा मनपूर्वक मानाचा मुजरा. कैलासवासी मात्रे गुरुजी यांनी आपला हा वारसा आपल्या सुपुत्रांच्या बलदंड खांद्यावर आज दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शशांकदादा मात्रे सर यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा घडत आहे, मोठी होत आहे. संस्कारक्षम गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्या सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळत असते. शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांची अभ्यासावरील निष्ठा, पालकांचे सहकार्य व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन यामुळे आपल्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. नमस्कार. आज आपल्या शाळेचा संस्थेचा वाढदिवस. शाळेच्या आणि संस्थेच्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपणास आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य देणारे आदराचं स्थान म्हणजेच आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय डी के मात्रे गुरुजी. संस्थेच्या वाढदिवसानिमित्त गुरुजींना भावपूर्ण आदरांजली. जीवनात प्रत्येक समस्येमध्ये मार्ग दाखवणारे आपल्या संस्थेचं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे शशांक मात्रे सर. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शशांकदादा यांना शाळेच्या व संस्थेच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. चांगल्या शिक्षकाला गरज असते ती उत्तम मार्गदर्शकाची. सुदैवाने आपल्या संस्थेमध्ये सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हे अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात म्हणून सर्व मान्यवरांना माझा मनपूर्वक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. विद्यार्थी शिशुत आल्यापासून प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग या सर्व विभागांमध्ये अहोरात्र कष्ट करणारे, मेहनत घेणारे आमचे सर्व सहकारी शिक्षक सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. शाळेचा मुख्य गाभा म्हणजे पालक, त्याचप्रमाणे शाळेचा केंद्रबिंदू म्हटलं तर विद्यार्थी. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी एवढंच सांगेन की झेपाशी घ्या की पाहणाऱ्यांची ही मान दुखावी, गवसणी आकाशाला अशी घाला की पक्षांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा, प्रगती अशी करा की काळही पाहतच राहावा, काळही पाहतच राहावा. आजच्या या शुभ दिनी संस्थेच्या व शाळेच्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शाळेला भव्य इमारत असली तरीही पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंत हजारोच्या संख्येने विद्यार्थी इथे ज्ञानार्जन करीत आहे. एका खोलीतून 40 चाळवजा शाळा, छोटी टुमदार 2 मजली इमारत आणि आता भव्य सभागृह असलेली 3 मजली असणारी आमची शाळा. छोटा शिशु ते ज्युनियर कॉलेज, विज्ञान, IT, SSC, HSC परीक्षेत
मुलुंड विभागात सर्वोत्तम निकाल देणारी आपली शाळा। मुंबई बोर्डात एकदा नव्हे तर दोनदा शेखर गुरव आणि राकेश पाटील यांच्या रूपात सर्वप्रथम येणारी आपली शाळा। आज स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या बरोबरीने सेमी इंग्रजी शिकवणारी आपली शाळा। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन आमच्या शाळेतून बाहेर पडलेले आमचे विद्यार्थी आज महाराष्ट्रात नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी यासारख्या प्रगत देशात विविध उच्च पदावर विराजमान आहेत। त्यांना पैलू पाडण्याचे काम सर्व शिक्षक वर्ग अविरतपणे करत असतात। शाळेत वर्षभर अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासपूरक उपक्रम राबवले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो। आमच्या शाळेने संस्कार, संस्कृती, परंपरा, विज्ञान, आधुनिकता, स्पर्धा आणि प्रगतीची कास कधीही सोडली नाही। याला कारण म्हणजे संस्थेचे, शाळेची धुरा समर्थपणे सांभाळणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शशांकदादा म्हात्रे सर आहेत। कारण त्यांचे सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन आम्हा सर्व शिक्षकांना लाभत असते आणि त्यांच्या मनात सतत विकासात्मक उपक्रम कसे राबवले जातील हा विचार असतो। तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उत्तम मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते, त्यामुळे शाळा उंच भरारी घेत आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम यांचे देखील मार्गदर्शन सर्व शिक्षकांना मिळत असते, त्यामुळे सर्व उपक्रम हे राबवले जातात। कोरोनासारख्या संकटात देखील ऑनलाईन पद्धतीने जणू शाळेतच विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण व सर्व उपक्रम वर्षभर राबवले गेले। आज आपली शाळा 64व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि यापुढे शतकोत्तर वाटचाल करीत राहील व यशाची शिखरे पादाकांत करीत राहील हा मनोमन विश्वास। पुन्हा शाळेच्या वर्धापन दिनाच्या आम्हा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाकडून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद। सर्वप्रथम आपल्या शाळेचे गुरुजी आदरणीय कैलासवासी डी के म्हात्रे गुरुजींना मी विनम्र अभिवादन करते। मित्रांनो, 11 जुलै 1957 रोजी पंच परमेश्वराप्रमाणे 5 बालकांना एकत्र करून या मंदिराचा शुभारंभ आदरणीय शिक्षण महर्षी स्वर्गीय डी के म्हात्रे गुरुजींनी केला। कोळी, माळी, धनगर, तळागाळातील अतिसामान्य समाजातील गोरगरिबांच्या, कामगारांच्या मुलांनाही खाजगी शाळेतून चांगले शिक्षण मिळावे अशा या उद्दत्त हेतूने त्यांनी योग्य सहकार्य लाभल्यामुळे त्यांनी सुमारे डझनभर शाळा काढल्या। विद्येने मनुष्य जीवन समृद्ध होते व मनुष्य जीवनाला ज्येष्ठत्व प्राप्त होते अशा या विद्यादानाचे पवित्र कार्य मुलुंड विद्या मंदिर यांनी सातत्याने 64 वर्ष केले असून हेच कार्य अधिक जोमाने व अखंडपणे पुढे केले जाईल यात काही शंका नाही। कैलासवासी डी के म्हात्रे गुरुजी यांच्या ज्ञानदानाचा वारसा शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा आदरणीय श्री शशांक म्हात्रे सर समर्थपणे सांभाळत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो। अशी संस्कृतीची जोपासना करणारी, करायला लावणारी ही माझी मुलुंड विद्या मंदिर शाळा। शाळेचा प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ असणारे आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना फुलवणारे, ध्येयपूर्ततेसाठी मार्ग दाखवणारे, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारे अशा या माझ्या गुरुजींना माझा मानाचा मुजरा, धन्यवाद। नमस्कार, माझे नाव रुद्र संजय कदम, मी इयत्ता 4th A मध्ये शिकत आहे। आज 11 जुलै आपल्या शाळेचा वर्धापन दिन म्हणजेच वाढदिवस, तेव्हा माझ्याकडून सर्वांना शाळेच्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आपल्या शाळेचा वाढदिवस आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो, परंतु कोरोनाने आता आपल्याला ऑनलाईन साजरा करायला भाग पाडले आहे आणि तो साजरा करत असतानाच आम्हा सर्व मुलांची व्यथा व्यक्त करणारी एक कविता नुकतीच माझ्या वाचनात आली। तीच कविता आज वर्धापन दिनानिमित्त आपणासमोर सादर करीत आहे। कितीतरी दिवसात
कितीतरी दिवसात नाही शाळेत मी गेलो, कितीतरी दिवसात नाही वर्गात बसलो। शाळेच्या त्या आठवणी मनी रोज दाटतात, डोळ्यांतून अश्रूचे मग पाटते वाहतात। कितीतरी दिवसात नाही राष्ट्रगीत म्हटले, प्रतिज्ञेचे बोल इथे कानावर नाही पडले। वर्गातील सुविचार मनी घालतो हो पिंगा, आठवतो आजही तो मधल्या सुट्टी तला दंगा। कितीतरी दिवसात नाही मित्रांना भेटलो, कितीतरी दिवसात नाही मैदानात खेळलो। शाळेच्या घंटेची घणघण नाही काने हो पडली, तिच्या मधुर नादाची गुंजर नाही हो ऐकली। कितीतरी दिवसात नाही शिक्षकांना भेटलो, त्यांच्या उत्साही शिकविण्याला असा कसा मी हो मुकलो। शिक्षकांच्या ओरड्यात ही प्रेमभाव हुआ गळा, ऑनलाईन शिक्षणाचा पुरता आला हो कंटाळा। उदासवाणी दिसे मजला माझी शाळा माता, तिला भेटण्या वाटे धावत जावे हो आता। आज अंतरात दाटे भीती होया कोरोनाची, मनी मात्र ओढ आहे मजला माझ्या हुशाळेची। पुन्हा कधी शाळेत मी निर्भय जाईना, शाळेच्या त्या प्रेमामध्ये निघेन नाहून। विनंती हो तुला एक सरस्वती माता, संकटातून तारी सिया नमितो मी हो माता, संकटातून तारी सिया नमितो मी हो माता। विद्येने मनुष्य जीवन समृद्ध होते, विद्येने मनुष्य जीवन समृद्ध होते आणि मनुष्य जीवनाला खरे ज्येष्ठत्व प्राप्त होते, आणि मनुष्य जीवनाला खरे ज्येष्ठत्व प्राप्त होते। अशा विद्यादानाचा पवित्र कार्य मुलुंड विद्या मंदिर सातत्याने 64 वर्षांपासून करीत आहे व पुढेही अगदी जोमाने व अगदी अखंडपणे करते, त्यात काही शंका नाही। नमस्कार। स्वर्गीय डी के मात्रे गुरुजींच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि आज आपल्या मुलुंड विद्या मंदिर या शाळेचा 64 वर्धापन दिनानिमित्त अपना सर्वांना शुभेच्छा देतो। आज हा कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवरती व्हिडिओद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। शाळा, प्राथमिक विभाग, कॉलेज यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक या सर्वांचे आधारस्तंभ असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शशांक म्हात्रे सर यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। त्याचबरोबर सर्व संस्था सदस्य, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचेही मी त्या ठिकाणी आभार मानतो। शाळेची धुरा सांभाळणाऱ्या आदरणीय शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांचेही त्या ठिकाणी मी आभार मानतो। त्याचबरोबर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय फ्लोरी मॅडम, उच्च माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय नलिनी मॅडम यांचेही मी आभार मानतो। शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे सर्व विद्यार्थी, आमचे सर्व पालक या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुनश्च एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।